आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारने दूध दराबाबतच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास गणेशोत्सवात पुन्हा कोंडी. शासनानं दूध दराबाबतच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास पुन्हा गणेशोत्सव काळात दुधाची कोंडी करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आंदोलनानंतर परत येत असताना खासदार राजू शेट्टी यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात दुधाला मिळणारा दर आणि उत्पादन खर्चात मोठी तफावत होती, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. पावडरीचे दर पडल्यामुळे निर्मिती थांबली, त्यामुळे राज्यात दूध अतिरिक्त झाल्याने दर पडले. त्यातच इतर राज्यातील दूध संघ महाराष्ट्रात दूध विक्री करू लागले. त्यांच्या राज्यात अनुदान असल्याने त्यांना कमी दर परवडत होता, त्यामुळे स्वाभिमानीतर्फे सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करावे, 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. आता शासनाने दूध दराबाबत घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, त्यात दगाफटका झाल्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास आता पुन्हा गणेशोत्सव काळात कोंडी करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिलाय. महानकारी न्यूज वृत्तसेवा.